क्वेश्चन मार्क, दिस टर्म इज वन ऑफ द अल्टरनेटिव, काय असेल? काय पहिल्यांदा 90, या दोघांमध्ये डिफरन्स 90 चा येतोय का? 90 परत 100, परत 110 मध्ये काय 300, परत 120 चा येईल, करेक्ट आहे 110. पुढच्या मध्ये काय दुप्पट प्लस आहे का काय असेल? दुप्पट आधी वगैरे काय का? 3 दुप्पट 6 + 1 = 7, 7 दुप्पट 14 + 1. तुम्हाला आज 9 मार्क किती आहे? तुला मार्क किती आहे 9? 62. तुला किती सकाळी 65 म्हणलं होतं तुम्हाला आजच्या दिवस? उद्या 65 कमी पडली वर जायचं, उद्या एखाद नाही बसायचं. 65 जर मार्क कमी पडली तर उद्या वर जायचं राहिले, 9 वरच्या बॅचमध्ये बसायचं, उद्या बॅचमध्ये. ठीक, काय लिहिलं तर दुप्पट आली काय ना काय? 3 दुप्पट + 6 + 1 = 7, 7 दुप्पट 14 + 2 3 + 2 3 4 करावं लागेल, काय 74. आता आहे भूल, भूल संख्या आहेत 11, 13, 17, 19, काय 23. काय चालय? दिस क्वेश्चन कन्स्ट ऑफ द नंबर सिरीज विथ कंटेन्स अ रॉन्ग टर्म. चला फास्ट सोडवा, 3 मला ते मला सोडवा फास्ट. 3 पैकी कुठले तरी एक नंबर रॉन्ग दिलेला आहे त्यामध्ये, तर तो कुठला आहे बघायचा. चुकीचा नंबर कोणता तो शोधायचा तुम्हाला, दिलेल्या पैकी चुकीचा नंबर कोणता. काय चुकीचा नंबर झाला असेल का नाही आणखी कसं शोधायचं? पहिल्यात काय येईल बेस, काय बेस काय आधी अधिक 6, याच्यामध्ये किती केलेलं आहे? अधिक 7, अधिक 6, अधिक 7, अधिक 2 केलंय ना, त्यामुळे उत्तर चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये इथे किती आहे काय? एका तिप्पट केलंय, 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, 87 + 81 पुढे पाहिजे होत, तसं 7 × 28 = 28 पाहिजे होतं ना, येईल का पुढं? मला सैनिक पाहिजे होते 112 पाहिजे होते, दिलंय किती 84. याच्यात काय वर्ग अधिक 1 9 पाहिजे तर 16 25 36 49 64 81 काय पाहिजे होतं? अधिक 1 + 1 + 1 + 1 + 1 + 1 वजा 1 अधिक 1 पाहिजे होतं, 50 पाहिजे होतं ना, इथं इथं वजा केलं म्हणजे इथे काय पाहिजे होतं? अधिक पाहिजे होतं, करेक्ट. एवढे एक इज क्वेश्चन कन्स्ट ऑफ द 4 ग्रुप्स, 1 ग्रुप इज डिफरंट फ्रॉम द अदर 3, सम वे फाइंड आउट डिफरेंस. फर्स्ट कोण काय तुझ्या घरचा, कोण काय तुझ्या घरचा तुझ्या सर, तुम्ही सांगत जा प्रकार सर, कॉल करत जाणार मला, कॉल मध्ये क्लास चालू असेल, क्लास साठी मोबाईल बिझी असतो, सर कॉल करत जाणार, वेळ तुझा वेळ आहे माहिती त्या वेळेत ये, त्या वेळेत जा, सर कॉलचा विषय नाही. काय आहे पी एस आर क्यू? काय काय कसं आहे बेस येईल का, नंबर देऊन येईल का? चला फास्ट, वर्ग आहेत ना, वर्ग 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 125 आहे, याच्यातलं
कालच झालंय मला ते ऐकायचं, काल बरोबर आपण कुठेतरी बघितलं येईल का याच्यामध्ये काय, चेअर टेबल स्टूल फर्निचर, चेअर टेबल स्टूल फर्निचर हे तीन तीन म्हणू शकतो, लाकडापासून वगैरे तीन किंवा त्याचं फर्निचर वेगळं येईल. चला याच्यात फास्ट तीन फास्ट तिन्हीच्या तिन्ही फास्ट क्वेश्चन सोडवा. काय बेस काय बी एच यू नंबर टाकून काय दोन बी चा किती दोन आर म्हणजे बी डी एफ असं येईल का काय मग ऑप्शन नंबर चार याच काय सात आणि सात किती काय बेस मधला नंबर दिलाय तसा मग काय रिवर्स नंबर काय डब्ल्यू चा तेवीस बावीस चोवीस नंबरला काय येईल एकवीस येईल ना
21 का येईल. युचा 22 नंबर चा येईल. 22 नंबर ठीक आहे. येईल याचा पण चला फास्ट. एक तीन चला फास्ट. बेरीज सगळ्यांची बेरीज येतंय का? सात सात 14 14 आणि 11 25 त्याचं वर्गमूळ मध्ये दिलंय. पाच च्या सगळ्यांची बेरीज आणि त्याच वर्गमूळ किती मग? इथं पण वर्ग दिसते तर 5 वर्ग बेरीज आणि त्याचा वर्ग इथं काय दिसतोय? या दोघांचं 6 या दोघांचं 4 3.5 त्यांची बेरजीला 10 भाग लावला ठीक आहे. किंवा पॉईंट दिला काय द्यायचं याची बेरीज? मग याची काय बेरीज येईल? 20 20 अन 6 32 39 3 पॉईंट फास्ट लयबद्ध मालिका. Thank you.
जर लवकर सोडायचं असेल तर काही लॉजिक वापरा. इथं बी आहे आणि इथं एम आहे, बी च्या मध्ये काय दिसतंय दोघांच्या मध्ये? इथं पण बी आणि एम दिसतंय, इथं पण बीच्या नंतर ए दिसतंय, इथं पण बीच्या नंतर ए असू शकेल, इथं बीच्या नंतर ए असू शकेल, इथं एम नंतर काय दिसतंय? बी. इथं एम नंतर बी असू शकतंय, बीच एच्या नंतर एम असू शकतंय, इथं काय एच्या बीच्या नंतर एमच्या नंतर आणि बीच्या अगोदर आहे का? आहे का? एम बी ए एम बी ए एम बी ए एम बी ए एम बी ए. लॉजिक बघा त्यामध्ये कुठले अल्फाबेट कुठं आहे त्याच्यानुसार. झाले दोन्ही. बारका कुठे सैनिक स्कूल जाते? चौथी वाले पण बोलवाय जण जाऊन सैनिक स्कूलला जे जे बसते जेव्हा येईल चौथी वाले पण बोलवा सैनिक स्कूलला जे जे मला सांगेल काय याच्यामध्ये काय बेस काय एक आणि या दोघांची बेरीज त्याला भागिले दोन या दोघांची बेरीज किती येईल 24 भागिले 2 12 येईल मग 8 16 9 येईल 11 येईल 11 येईल 11 येईल पण 11 येईल ना पण 11 5 आणि 1 2 4 4 आणि 7 असं का? ठीक आहे उत्तर काय 11 येईल ना. याच काय या दोघांचा गुणाकार अधिक 3 या दोघांचा गुणाकार अधिक 3 या दोघांचा गुणाकार अधिक 3 या दोघांचा 15 3 18 आलंय का? चला पुढं फास्ट 6
6 question mark, 12, 16, 11, 17, 53 question mark, fast. चला काय काय बेस काय 12 मल्टिपल बाय 5 काय 60 तसं चला 5 केलं मल्टिपल केलं तर 30 आलंय का ऑप्शन नंबर 4 याचं काय बेस मूळ संख्या सोडली 13 ही मूळ संख्या सोडली 53 नंतर काय सोडायचं 59 सोडून काय एक मूळ संख्या मध्ये सोडलेली आहे त्याच्यामध्ये काय केलंय एक मूळ संख्या सोडलेली वर्ग स्क्वेअर मोजायचे किती स्क्वेअर असतील मोजायचे फास्ट दिलेल्या डायग्राम मध्ये एकूण स्क्वेअर किती असतील ते काउंट करायचे फास्ट किती असतील काय असेल जर आपण जर काउंट केलं तर 1 2 3 4 वॉट आहे 5 याच्यामध्ये याच्यामध्ये पण 5 याच्यामध्ये पण 5 परत ह्याच्यामध्ये पण 5 25 येतील का 25 येतील ना ऑप्शन नंबर काय दिलाय कोड यातला कोड काढायचा अगोदर आणि मग खालचं सोडवायचं वाचनला कोड काढायचा आणि मग खालचं सोडवायचं अल्फाबेटचा कोड काढा अगोदर कोड काढायचा त्यातला कुठल्या कसं शोधणार नंबर बघा किती किती अल्फाबेट कुठं आहे त्याच्यावर ठरवायचं इथे किती अल्फाबेट आहे 3 या 3 वाला कुठला आहे इथे एक आहे इथे एक 3 वाला इथे एक 3 वाला आहे इथे किती आहे 5 वाले कुठं आहे इथंच आहे म्हणजे समोरासमोरच आहे फिक्स झालंय आता या दोघा डबल काय या दोघांमध्ये डबल काय 3 वाल्यामध्ये डबल काय अल्फाबेट कोणता डबल आहे इकडे काय डबल आहे बी म्हणजे एस साठी बी तर फिक्स झालं एस साठी बी फिक्स झालं 5 मध्ये आणि 4 मध्ये डबल काय 4 वाले एकच आहे 2 आहे 4 वाले 4 वाले 2 आहे ठीक आहे या दोघा डबल काय पहिल्या तर याच्या डबल काय यू डबल आहे अल्फाबेट कुठं डबल आहे डी म्हणजे हे पण फिक्स झालं यू साठी काय झालं डी हे पण भेटलं यू साठी डी पण भेटलं काय काय भेटलं एस साठी भेटलं यू साठी भेटलं एन साठी काय असेल मग डब्ल्यू डब्ल्यू असेल ना कुणासाठी एस साठी काय बी दुसरं काय भेटलं यू साठी काय डी एन साठी डब्ल्यू एन साठी ओ डबल आहे ना ओ डबल आहे म्हणजे एक ओ साठी काय असेल एक दोन ओकड झाले एन पण काय घेतलं होतं आपण एन साठी काय डब्ल्यू ते पण काय झालं व्ही झालं एम साठी व्ही एम साठी काय झालं व्ही आणि काय राहिलं मग स्टार एस गेलेला आहे एस कट झालं ए टी जेवढ्या गरज आहे का ओ च विचारलाय तुम्हाला ओ ला काय एक ओ च एक झालं एन चा विचारला एन साठी काय झालं गरजच नाही ना काढायचं एवढं पाहिजे तेवढं तर विचारलेलं आलंय काय विचारलंय निम्न प्रश्न वैसे इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फोर फिगर गिवन वन ऑफ द इक्वेशन काय का 3 नंबर नाही डायरेक्ट वर पर्यंत गेलेला आहे येईल ना क्लिअर काय मिरर इमेज आहे तो का प्रत्येकाची वॉटर इमेज आहे वॉटर इमेज आहे ना चौथा वॉटर इमेज नाही सगळ्या ह्या कसं आहे तिन्ही वरची वॉटर इमेज खाली आहे याच्यामध्ये इकडे 3 इकडे 3 इकडे 3 इथे 2 नाही द्या 2 3 3 3 याच्या काय पहिली आणि तिसरी पहिली आणि तिसरी सेम आहे बघा आता प्रत्येकाकडे कसे आहे पहिली तिसरी सेम येईल का कसे येईल बघा इथे किती येते 1 आणि 2 इथे किती आहे 1 2 3 इथे किती आहे 1 2 3 1 2 3 तसं याच्यामध्ये 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 1 आणि 2 या दोघा समान आहे याच्यात काय सेम आहे सगळीवर सेम आहे मग फरक काय रोटेशन केलं तर काय हे दोन्ही सेम येते हे तर ह्यासारखेच आहे तिसरं काय नव्हे तिसरं या दोघात काय फरक आहे या दोघात काय फरक आहे या दोघात फरक काय जाणवतोय काय फरक जाणवतो रोटेशन करायची गरज नाही आयजीटीच आहे ना रोटेशन वगैरे करायची गरज नाही आयजीटी जशी तशी डायग्राम आहे ना ते काय रोटेशनचं कुठं काय मग त्या चव कुठल्या मग राहिल्या दोन्ही मध्ये फरक असेल काहीतरी समजा हे जर रोटेशन केली तर काय येईल हे रोटेशन केली तर काय राशीच येईल ओबा जाणार आहे दुसरं केली त्यामध्ये स्क्वेअर होणार नाही तर रेक्टॅंगल होईल याच्यामध्ये खालचं काय दिलंय याचा संबंध त्याचे तर याचा कोणासोबत आहे कुठली इमेज आहे
मिरजची आयजीपी ठेवली, मिरजची आयजीपी ठेवली, दोन्ही उलटे केले. मिरजची आयजीपी ठेवायची, मिरजची आयजी ठेवायची, दोन्ही उलटे करायचे. एवढीच की काय ठेवलंय? सेम दोन ऍजिटिव्ह होत, असंच घ्यावं लागेल ना दुसरं. फक्त काय घ्यावं लागेल? त्रिकोण चौकोन, चौकोनला पेंटागॉन. हेच येईल की हेच येईल? काय काय प्रॉब्लेम? काय तीच येणार आहे ना? पलीकडे आहे का? नाही ना, त्या बाजूला. काय दिले यातला? कमी करत गेले. एक एक ना, एक एक नाच ना. इथे कुठला एक कमी केला, खालचा कमी केला, परत इकाला कमी केला, परत काय वरचा काय? एवढं एकच आहे ना? ओके ठीक. काय प्रश्नचित्र काय करायचं आहे ना? क्वेश्चन काय? क्वेश्चन फिगर आर अरेंज इन अ सिक्वेन्स. वन फिगर फ्रॉम द आन्सर फिगर इज टू बी सिलेक्टेड सच दॅट इट कॅन प्लेस आफ्टर द सिरीज ऑफ. ह्याच्या पुढं, याच्या पुढं ठेवायचं. त्रिकोण काय? चार, पाच, सहा. सात वाला असेल. कुठलाय सात वाला? हे सहा आणि एक सात. याला किती आहे? दोन, चार, सहाच आहे. याला किती आहे? दोन, चार, सहाच आहे. याला पण, याला पण किती आहे? तीन, तीन, सहा आणि एक सात. आता राहिला प्रश्न या दोघांचा. हा सात आहे, त्याला पण सात. आणि काय उत्तर? यामध्ये कोणाच नाही, या दोघांचं डिवायडेशन केलं मग चारच येईल. पुढच्या विचारलं कमी केलं का? एक एक काय बदललंय ना? एक एक रेशन. हा इकडे गेलेला आहे, हा वर टाकलाय, तो इकडे टाकला, हा खाली येईल. खाली आल्यावर काय लिहिता येईल? तीन नंबर, तीन नंबर. एकच चेंज केला का फक्त? हा उचलतो. काय केला? इकडला इकडे टाकला. चार, 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 चार येते. चार येईल. मग ही खालची रेषा कुठे गेली? असं ठेवलं. काय केलं? याच्यामध्ये काय केलं? इकडली जी होती ती इथं टाकली, इकडं नाहीये. चालेल. पुढच्या मध्ये काय केले? इथे हे कॅन्सल केली, हे आयाशी ठेवली आणि हे काय केली? वर टाकली. आता पुढच्या मध्ये काय केली? हे आयाशी ठेवली, इकडे टाकली, याच्यात टाकली. कुठामध्ये त्याला काय करावं लागेल? हे आयाशी ठेवली, खाली ठेवावं लागेल. इकडं हे काय होईल? इथं नाही येणार ना, पण हे पुढे येतील का? हे पण नाही येणार. करेक्ट आहे. चौथाशी याच्या कुठल्याचे विचारलंय? फाइंड आउट करे आज बेस ऑन द डायस फिगर. यातला चार के विपरीत, चारच्या विरुद्ध बाजूला म्हणलंय. पाच दिसतोय सगळ्यात? पाच आहे ना? पाचच्या दोन का नाही? एक नाही, सहा. एक नाही, दोन नाही, सहा नाही, चार पण नाही. म्हणजे पाचला तीन आला, पाचला तीन आला. आणि कुठला दिसतोय? एक दिसतोय. तेव्हा मग आता राहिले की समजा चार, चारच्या वेळ बाजूला काय काय नसेल? सहा नाही, पाच नाही, तीन नाही, तीन पण नाही, दोन पण नाही, म्हणजे एकच ना. डायरेक्टच येत ना सगळ्यालाही? ते सगळ्याला येणार नाही. सहाच्या आत विचारले. सहा काय करावं लागेल? कुठला आहे? पाच आहे. पण सगळ्यात काय नसेल? पाचच्या, पाचच्या तीन नाही, चार नाही, दोन पण नाही, काय राहिला? सहा पण नाही ना. म्हणजे पाचव्या बाजूला काय आला? एक आला. परत कुठला आहे? तीन आहे. तीनच्या बाजूला काय नसेल? पाच, सहा, एक, चार, काय राहिला? हे तर नाही ना, हे दोन्ही पण नाही. राहिला काय? दोन. सहाच्या विचारलं ना, मग काय येईल? दोन. मग काय चार येईल का? दोन कोणाच्या काढला आपण? तीनच्या. पाचव्या बाजूला काय आला होता? एक. मग काय येईल सहाच्या बाजूला? चार. दर्पण काय चाललंय? मिरर इमेज.
बोला फास्ट फास्ट करो छत पे बाय क्वेश्चन इंग्लिश है काय थर्टी मीटर नॉर्थ तिथून तो काय गेलाय नॉर्थला गेलेला आहे जात असताना राईट आणि लेफ्ट किती मीटर तीस देन टर्न्स राईट अँड वॉक्स 40 मीटर परत तो राईटला गेलेला आहे किती गेलाय तो 40 जात असताना इकडे 40 गेलाय देन अगेन टर्न्स राईट अँड 20 मीटर किती आहे 30 आहे ना इथे 20 पर्यंत आला समजा जात असताना काय परत राईट आणि लेफ्ट देन अगेन टर्न्स राईट अँड वॉक जेवढा आला होता तेवढंच गेला होता तो इथं 40 आला होता 40 परत मीटर गेला जात असताना राईट आणि लेफ्ट हे किती होतं 30 होतं हे किती आहे 20 म्हणजे काय राहिलं 10 असते तो पाहिजे फॉलोअर बाय फॉलोअर म्हणजे नंतर आणि प्रिसिडर बाय पाठीमाग 863 किती आहे ए दोन On 3rd November, the day of the week is Monday. This year, in leap year, what will be the day of the week on this, that after 3 years? त्याच दिवशी 3 वर्षानंतर This year, in leap year,
दिस ईयर इन अ लीप ईयर व्हाट विल बी द डे ऑफ द वीक ऑन दिस ये कितना वर्ष है लीप वर्ष है दिस ईयर इन अ लीप ईयर काय झालंय लीप इयर असलं तर काहीच उपयोग होणार नाही कारण 3 नोव्हेंबर म्हणजे लांब दिले काय दिले 3 नोव्हेंबर आणि इथला काढावं लागेल आपल्याला इथे एक दिवसानं इथे एक दिवसानं 3 दिवसानं पुढे जाईल मंगळवार बुधवार आणि येईल ना डाउनलोड होण्याचा वेळ जातो सगळ्यांचा उद्यापासून मग मॅच थांबवा का आणि गरज आहे प्रॅक्टिसची एनएमएससाठी मॅचच्या नाही जोपर्यंत तुम्ही 80+ जात नाही तोपर्यंत नाही थांबून उपयोग नाही 80 एनएमएसला जावं लागणार आहे एनएमएसला 80 गेला तर मग थांबवायला हरकत आहे तुम्हाला जावं लागणार आहे तू बसली का एनएमएसला हा सध्या तरी टार्गेट आपलं हेच आहे आज तरी आता पुढच्या एक्झाम येणं बाकी आहे सगळ्याच्या एक्झाम होत्या एक महिन्यानंतरच्या एक्झाम आहेत सगळ्यांनी Bye.
Stay for my favorite person or Spotify new romance playlist. Spotify Sundayam. So hello everyone, welcome back to my YouTube channel. This is also MMS results. चलिए अगर सर्च करना होगा तो आप देखने के लिए किसी जानवर को जो भी चलिए बोल बट आप सब उसके क्लिक करते हैं सर्च क्लिक करने के बाद आपके सामने कुछ इस प्रकार की कुछ किस्म का आप लोग को देखने को मिल जाएगा तो आप लोग भी कुछ इसी प्रकार से आप लोग को इसे आप लोग इसको ओपन करते हैं आप लोग कुछ ऐसा चले जाना है खूप मुलं तयारी करतात एनिमेस ची खास कोचिंग क्लासेस आहेत एनिमेस साठी सुद्धा कुठं आहे इंडियन मिलिटरी कुठं आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA कुठं IMA म्हणतो मी ती NDA होती मला हे दाखवायचं इंटेन्शन एकमेव आहे माझे इंटेन्शन म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी तयार व्हावी चित्त म्हणून मी दाखवतो मला दुसरं काही टाइमपास म्हणून नाही दाखवत तरी असला आहेच मग उघडं नागडं चालू जर मग भेटला वेळ की लावायचं ह्याच्यापेक्षा काहीतरी इन्स्पिरेशनल बघा काहीतरी टार्गेट ठेवता येईल पुढे तुमच्या आता वय तुमचं टार्गेट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये म्हणून मी दाखवतोय प्रत्येक वेळेस दाखवायचं कारणच मला तेवढं एकमेव त्याच्या माझं बघा का प्रश्न येईल दाखवल्यामुळे फायदा झाला की त्याला डायरेक्ट सांगितलं होतं प्रत्येक वेळेस की देशावर लक्ष ठेवा त्याच्या ते आणखीन सुद्धा विचारणार आहे ते आणखीन सुद्धा विचारणार सैनिक तुला तर मला यावर्षी रेकॉर्ड ब्रेक करायचंय माझ्यासाठी 300-200 रेकॉर्ड आहे माझं 300 किती 300 ते 800 झालं पाचवाल्याच 200 यावर्षी मला तिथपर्यंत पोहोचवायचं तुम्हाला काय झालं काय लागणार आहे मी बघायला लागलोय प्रयत्न करतोय काय करावं लागणार आहे असं बघ आता कोण जात यासाठी काय ठेवायचं प्राइस किती करू शकता तुम्ही किती घेऊ शकता तुम्हाला काय वाटतं तुमचे मला टार्गेट सांगा किती आहे क्वेश्चन 90 म्हणेल तो लॅपटॉप म्हणेल तो 290 होऊ शकतंय का असं लागतात महाराष्ट्राचा कॅन्डिडेट महाराष्ट्राची IAS बीड जिल्ह्याची IAS महाराष्ट्राचा कॅन्डिडेट महाराष्ट्रामध्ये IAS खूप लिमिट आहे साधी वाटते मानून एवढा मान सन्मान आहे त्या दिवशी साधं नाव ऐकलं असेल तुम्ही दादा घरी बोल आले म्हणलं की सत्याला त्या दिवशी ऐकलं असेल तुम्ही फक्त IPS ला 3 IAS ला 100% वेगळं खूप म्हणजे खूप मान सन्मान या पदाला या तुमच्या मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे आणि तुमचे सायन्स चांगलं पाहिजे या दृष्टिकोनातून
सांगा काय ठेवायचं टार्गेट यावेळेस, टार्गेट सेट करूया आपण सैनिक स्कूल. मला टार्गेट ठेवायचं आणि त्यामध्ये तुमचं मला बघायचं काय करायचं ते अचीव करण्यासाठी. सैनिक स्कूल साठी टार्गेट काय, पाचवी आणि एट क्लास, एट क्लास आणि फिफ्थ क्लास, म्हणजे फिफ्थ सिक्स दोघं जण आहेत. आता सिक्स वाल्याला नाव करायला शेवट चान्स आहे, हा शेवट चान्स. आठवीत गेल्यावर नाव करायचं असं नाही तुम्हाला, ती खूप मोठी वेगळं जग आहे आठवीचं. आता तुम्हाला खूप चांगलं आहे याच्यामध्ये, कॉम्पिटिशन जास्त आहे, वॅकन्सी जास्त आहे, फक्त सिलेक्शन हे टार्गेट नको आहे. माहीत आहे सिलेक्शनचं 250 क्रॉस केलं यावेळेस 240 क्लास मिळणार आहे. बरेच सैनिक स्कूल वाढलेले प्रायव्हेटचे, बरेच सैनिक स्कूल वाढले त्यामुळे 240 क्लास मला सैनिक स्कूल, फक्त सैनिक स्कूल मिळवणे हे टार्गेट आहे. काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डनरी रिझल्ट काढणे हे पहिलं ठरवा. जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डनरी रिझल्ट काढायचा असेल तर महाराष्ट्रातून जरी एक्स्ट्रा ऑर्डनरी रिझल्ट काढा असेल तर तू एक प्लस लागणार आहे महाराष्ट्रात. बघा मग काय, आणि जर 280 तुमचं जे काय टार्गेट असेल ते काय टार्गेट कुणाचं काय, पण टार्गेट शेवटच्या दिवसापर्यंत ते असायला पाहिजे. पेपर दिवशी सुद्धा मी ते विचारणार आहे, मग त्या दिवशी असं वाटायला नको की आपण त्या दिवशी चुकून टार्गेट हे सांगितलं. टार्गेट 200 टार्गेट ठेवलं क्रायटेरिया वेगळा राहील, 260 ठेवलं क्रायटेरिया वेगळा लागेल, 280 ठेवलं पूर्ण स्टडी प्लॅन वेगळा लागेल. स्टडी प्लॅनच वेगळा लागणार आहे त्याला, 280 स्टडी प्लॅन टोटली वेगळा असणार आहे, 200 मार्काचा स्टडी प्लॅन पूर्ण वेगळा असणार आहे. या स्टडी प्लॅन साठी याच्यापेक्षा कमी स्टडी करावा लागेल, पण क्वालिटीचा, पण क्वालिटीचा. याच्यासाठी गाडोवर चालत, पण याला मार्काला जर टच करायचं बोलतो ह्याला गाडोवर चालणार नाही, याला क्वालिटी म्हणजे क्वालिटी टू द पॉईंट. एक एक पॉईंट पेपरवर लिहायचा, एक पॉईंट दुसरा पॉईंट. भारतातली रिव्हर सिस्टीम, भारतातले माउंटन, भारतातले वॉल्केनोज, भारतातल्या वेगळ्या लँग्वेजेस, एक एक पॉईंट लिहायचं आणि एक एक पॉईंट करत राहायचं, सिंगल सिंगल पॉईंट. याच्यासाठी काय लागतंय, पुस्तक वाचलं एक बास या मार्कावर पोहोचलं तुम्ही एका पुस्तकावर. पण याच्याच या मार्कला जायचं बोलतं एक पुस्तक सफिशियंट नाही आहे, कुठलं जे पुस्तक सफिशियंट नाही. मला वाटतं ह्यानं प्रश्न तिथं पण विचारला होता, मी आठवण करून सांगितलं त्या दिवशी. आता शेड्यूल लँग्वेज किती वेळा शेड्यूलमध्ये आहेत आपल्या भाषा, किती वेळामध्ये त्या भाषेचा उल्लेख किती वेळा भागामध्ये, शेड्यूल कितव भाग कितव सूची, सूचीचा उल्लेख किती वेळा शेड्यूलमध्ये आहे, सूची किती वेळा शेड्यूलमध्ये, भाषा किती वेळा, लगेच विचारला एवढ्या लवकर. जाऊ काय असेल ते. त्या दिवशी मला बाहेर गिरीन हा प्रश्न विचारला होता, मी ज्या वेळेस शिकवत होतो म्हणून मी त्याच्याकडे बघून त्याला आठवण करून दिली की आता सध्या शेड्यूलमध्ये किती भाषा आहेत त्या 22. आपल्या इथे भाषा किती आहेत त्या, त्या दिवशी 2 शब्द मी वापरले होते राजस्थानी आणि इंग्रजी आपल्या इथं नाहीत म्हणून. काल परवा पेपरला प्रश्न आला, म्हणजे प्रश्न काय विचारला पेपरला, यापैकी कोणती भाषा त्याच्यामध्ये नाही असा प्रश्न विचारला तुम्ही. 22 भाषा तोंड पाठवतो तुमचं, पण प्रश्न फिरला तिथं. आणि हे कधी या मार्काला गरज आहे, या मार्काला गरज नाही, असे गेले तर गेले मार्क याचे. याला जर जायचं म्हणलं तर क्वालिटी म्हणजे क्वालिटी, ह्याला गाडावर उपयोग नाही, याला स्मार्ट वर्कच लागणार आहे. याला गाडावर कधी एक पुस्तक कुठलं पण एक पुस्तकाला जेवढे तुम्हाला नोट दिले त्याच्या जेवढं तुम्ही हे मार्क घेता त्याच्या जेवढं, याला नाही. याला मी काय सांगेन तुम्हाला, प्रत्येक विषयाचे पॉईंट काढावं लागेल, प्रत्येक विषयाचे. मॅथ्स ठीक आहे, मॅथ्स आणि आय टी कमी करायचं सैनिक स्कूलला. आता एन एम एस वाले तर काय करायचं तुमचं, मॅथ म्हणजे कुठला मेंटल ॲबिलिटी, परफेक्ट मेंटल ॲबिलिटी करा. आता रोज एक दोन दोन तास तुमचे क्लासेस बंद होत आहेत, आता कोणच बंद करतो क्लासेस तुमचे एन एम एस वालेचे 3-4 दिवस. फक्त रोज तास, दोन तास सोशल सायन्स, दोन तास इंग्लिश, दोन तास सोशल सायन्स, दोन तास सायन्स, आणि मग दोन तास काय करायचा मॅथ्स करायचा. एक 6 तास तुमचा स्टडी झाला पाहिजे आता तेचा टायमिंग सोडून एन एम एस वाल्याचा. कारण एन एम एची एक्झाम कधी आहे, येईल त्या रविवार आहे, एन एम एची एक्झाम येईल त्या रविवार आहे. सैनिक झाला वेळ झाला सैनिक ठीक आहे, घेतो मी प्लॅन पुढे पुढे सगळं चालू झालं. चला रे या रे वरची या खाली लवकर.